दवाखान्यांमध्ये होणारी बिलं जी आहेत त्या बिलांचा जरी विचार केला 2 लाख 3 लाख 5 लाख आणि प्रशासनानं जे सांगितलेलं आहे की तुम्ही इतकी रक्कम घ्यायला पाहिजे, मुळात प्रशासनाला हे दर ठरवायचा अधिकार दिला कुणी? विद्यापीठ मान्यता प्राप्त आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, विविध कोर्सेससाठी प्रवेश सुरू, ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन नोट्स, ई बुकसह परिपूर्ण मार्गदर्शन, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, हॉस्टेल, ग्रंथालय, कॉम्प्युटर लॅब, एक्सरे मशीन अशा अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, राजारामपुरी 6वी गली श्रीराम विद्यालयाजवळ कोल्हापूर. संपर्क 78 87 88 25 38. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालाय. रोज शेकड्यानं पेशंट सापडत आहेत आणि अशा वेळेला या रुग्णांना नवसंजीवनी देणारं, त्यांच्यासाठी संजीवनीप्रमाणे काम करणारं एक औषध आहे, ते म्हणजे रेमडेसिवीर. हे रेमडेसिवीर औषध जिल्ह्यात प्रशासनाच्या म्हणण्याप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात उपलब्ध आहे, त्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पण वस्तुस्थिती पाहिली तर पूर्णपणे वेगळं चित्र आहे. अनेकांना हे औषध मिळवता मिळवता नाकी नऊ येत आहेत. जिल्ह्यातल्या अनेक मेडिकल्समध्ये हे औषध उपलब्ध नाही म्हणून सांगितलं जातं आहे. या सगळ्या विषयावर नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष रणजित जाधव. जाधव साहेब, पहिला प्रश्न माझा रेमडेसिवीरबद्दल आहे की रेमडेसिवीर हे औषध उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? मुळात रेमडेसिवीर हे मेडिसिन जे आत्ता आजच्या सध्याच्या या महामारीच्या परिस्थितीमध्ये जे तुम्ही मगाशी म्हटला त्या पद्धतीनं संजीवनी म्हणून वापरलं जाते, तर त्या औषधाची उपलब्धता करून देण्याची जबाबदारी ही सर्वस्वी प्रशासनाची आहे. प्रशासन म्हणजे थोडक्यात स्थानिक प्रशासन म्हणण्यापेक्षा राज्य प्रशासनाची ही जबाबदारी आहे. तर ती जबाबदारीप्रमाणे ते उपलब्ध करून देत असताना जिल्ह्यामध्ये जवळपास 51 लाख लोक राहत असताना जास्तीत जास्त दुकानांमध्ये मेडिकल शॉप्समध्ये ते औषध उपलब्ध प्रशासनानं करून देण्याची गरज असताना आज सगळ्यात ते औषध कुठेही उपलब्ध नाही. म्हणजे प्रशासनाच्या वतीनं बऱ्याचदा वर्तमानपत्रात पण बातम्या येतात किंवा इवन संघटनेचे अध्यक्ष वगैरे पण सांगतात की हे औषध उपलब्ध आहे. मी 24 तास वैद्यकीय आघाडीचा अध्यक्ष म्हणून, अध्यक्ष म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचा वैद्यकीय क्षेत्रात मी गेली 6.5 वर्ष एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. दिवसातले 24 तास मला आजच्या तारखेला रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्यासाठी कमी पडत आहेत. नाईलाज म्हणून व्हॉट्सअप किंवा फेसबुकच्या माध्यमातून आवाहन करून लोकांना उपलब्ध आहे का ह्याची विचारणा करावी लागते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 700-800 हजार या पद्धतीनं रुग्णवाढ होते अशी रोज वर्तमानपत्रात बातमी येते आणि त्या प्रमाणात त्यांना लागणाऱ्या औषधांचा जर का पुरवठ्याचा विचार केला तर दिवसाकाठी किमान 50 ते 60 नातेवाईक हे रेमडेसिवीर करता धावपळ करताना रोज आम्हाला आढळतं. दिवसाला 30-40 मेडिकल शॉपमध्ये जिथं प्रॉमिनंट आपण म्हणतो की जिथं रेमडेसिवीर अवेलेबल असू शकतं संपर्क साधला की एक देखील इंजेक्शन कुठेही अवेलेबल नाही आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आधी उपलब्ध करून दिली गेली. मी नेमकं तेच विचारणार होतो की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही काळापूर्वी हे औषध उपलब्ध करून दिलं जात होतं पण अचानकपणे ते बंद करण्यात आलं आणि आता ते कुठेही मिळत नाही. नेमकं यामागचं गौडबंगाल काय आहे? या संदर्भात मी मला जी माहिती मिळाली की मोरे मॅडम जे आहेत, प्रियदर्शनी मोरे मॅडम जिल्हा परिषदमध्ये, त्यांच्याकडे या संदर्भातला अधिभार आहे. मग त्यांच्याशी पण मी या संदर्भात माहिती जाणून घेण्याविषयी गेलो होतो. तर त्यांनी दिलेली माहिती अशी आहे की सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा कोरोनाचा उद्रेक झाला त्यावेळी सर्वसामान्य लोकांकरता रेमडेसिवीर हे बाजारात उपलब्ध नव्हतं. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातल्या ज्या ज्या रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्या सर्वांकरता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिलं. खरं त्यांचं परवाच्या बैठकीमध्ये त्यांनी मला माहिती अशी दिली की सध्याची परिस्थिती अशी आहे की मुबलक साठा उपलब्ध आहे शहराकरता, इतर लोकांकरता, आणि त्यामुळं जिल्हा परिषदनं शहरामध्ये किंवा जिल्हा परिषदचे स्वतःची रुग्णालयं सोडून इतर कुठल्याही रुग्णालयामध्ये मोफत इंजेक्शन द्यायचं बंद केलेलं आहे. आणि त्याचा आधार त्यांनी दिलेला आहे तो असा आहे की इंजेक्शन सर्व ठिकाणी उपलब्ध आहे, कारण इंजेक्शन कुठेही बाजारात मिळत नाही. जिल्हा परिषदेच्या रुग्णालयांमध्ये कोविडवर प्रभावीपणे उपचार होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळंच मर्यादित रुग्णसंख्येमुळं किंवा मर्यादित बेड्सच्या उपलब्धतेमुळं, अपुऱ्या नर्सिंग स्टाफमुळं अनेकांना खाजगी दवाखान्यांची पायरी चढावी लागते. खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि असं असताना जिल्हा परिषदेच्या दवाखान्यांमध्ये आम्ही हे उपलब्ध करून देऊ, इतर ठिकाणी आम्ही हे देणार नाही, अशा प्रकारची भूमिका कितपत योग्य आहे?
मुळात एक गोष्ट कशी आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामीण लोकांना दिले जाणारे उपचार किंवा त्यांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल कुणाला काही वाईट वाटायचं काहीच कारण नाही. खरं असा दुजाभाव करत असताना शासनाने मुळात हा विचार करणं गरजेचं आहे की शहरात राहणारे नागरिक मग नागरिक नाहीत का. जिल्हा परिषदच्या माध्यमातून फक्त ग्रामीणमधल्या लोकांना जर आम्ही औषध उपलब्ध करून देणार असलो तर मग शहरात राहणाऱ्या नागरिकांना हे इंजेक्शन किंवा इतर उपचार सवलतीच्या दरात किंवा मोफत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नक्की कुणाची आहे. मग ती महानगरपालिकेची असली तर ती जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी. कमिशनर साहेबांनी किंवा गरज तशीच पडली तर महापौर साहेबांनी ह्याच्यात लक्ष घालून ही इंजेक्शन ज्यांना गरज आहे त्यांना मोफत उपलब्ध करून द्यावी अशी एक आमची प्रामाणिक इच्छा आहे. जिल्हा परिषदच्या बैठकीच्या वेळी चर्चेच्या वेळी मी हे पण सुचवलेलं होतं की मोफत इंजेक्शन उपलब्ध करून देणं शक्य नाही तर निदान मार्जिनल कॉस्ट घेऊन ज्यांची परिस्थिती नाही ह्यात भरडला गेलेला वर्ग कुठला आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते लोक पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन मोठमोठ्या रुग्णालयामध्ये जाऊन पण उपचार घेऊ शकतात. खरं जो सर्वसामान्य वर्ग आहे तो 99% म्हणेन मी त्याला 90 पण नाही तर जे आजच्या तारखेला दाखल झालेले आहेत त्या रुग्णालयांमध्ये त्यांची खायची परिस्थिती नाही. त्यांची बिलं रुग्णालयांची बिलं 2 लाख 3 लाख 5 लाख व्हायला लागलीत आणि अशा परिस्थितीमध्ये इंजेक्शनचा अतिरिक्त भार त्यांच्यावर जर पडला तर त्यांना ती इंजेक्शन मिळणं शक्य नाही. या संदर्भात कमिशनर साहेबांशी पण मी या संदर्भात भेट घेऊन चर्चा केली कलेक्टर साहेबांशी आयुक्तांची तर त्यांचं म्हणणं आहे की ही इंजेक्शन आत्ता बाजारपेठेमध्ये सगळीकडे मुबलक उपलब्ध आहेत आणि जर मिळत असतील तर त्या लोकांनी ती स्वतःची स्वतः खरेदी करणं गरजेचं आहे. आमचं म्हणणं काय आहे आजच्या तारखेला एक सामान्य नागरिक म्हणून माणूस एखादा किती खर्च करू शकतो मध्यमवर्गीय ज्याची मिळकत 10,000 किंवा 15,000 रुपयाची आहे त्याच्याकडं संचित धन 2 लाख 3 लाख 5 लाख नाही आहे. विकतो म्हणला तर विकण्यासारखी परिस्थिती नाही. पण त्यांना बोलता बोलता मी चर्चेत हे पण म्हणलं की साहेब जर का इंजेक्शन अवेलेबल असतील तर जिथे जिथे इंजेक्शन अवेलेबल आहेत त्या शॉपची नावं दुकानदारांची नावं त्यांचे नंबर इंजेक्शनची कंपनी आणि इंजेक्शनचा दर हे तुम्ही प्रसिद्ध करा प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून. एक तर वर्तमानपत्रात द्या किंवा जे तुमच्यासारखे लाईव्ह मराठीसारखे जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत ऑनलाईन यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत रोज हे पोचणं गरजेचं आहे की ही गोष्ट इथं अवेलेबल आहे. फक्त ती उपलब्ध करून देणं गरजेचं नाही तर जे इंजेक्शन आता उदाहरण द्यायचं झालं तर हेटेरो कंपनीचं इंजेक्शन जे मॅक्झिमम आजच्या तारखेला चालते बाजारात 5,400 MRP आहे त्याची. डॉक्टर कोर्स सांगताना कमीत कमी 6 सांगतात म्हणजे एका व्यक्तीला साधारण 33,000 रुपयाची इंजेक्शन लागतात. तर ती इंजेक्शन जी आहे ते आमचं म्हणणं आहे की ह्याला लाईफ सेव्हिंग ड्रग जसं केंद्र शासनानं सांगितलं की ठराविक औषधं जी जीव वाचवण्याकरता जीवरक्षक औषधं म्हणून वापरली जातात त्याच्यात समाविष्ट करून घ्या किंवा त्याच्याकरता शासनाकडून अतिरिक्त निधी मागून घ्या आणि ही औषधं कमी दरामध्ये रुग्णांना उपलब्ध करून द्या. आज पर्याय फक्त हिटोरोज नाही लुपिनचं इंजेक्शन पण नाही कंपनीचं. कंपन्या भरपूर आहेत साहेब याच्यात 2,800 रुपयाचं इंजेक्शन आहे. आम्ही म्हणतो प्रशासनानं ते इंजेक्शन उपलब्ध करून द्यावं. उपलब्ध करून देताना जर का जिल्हा परिषद शहराची जबाबदारी जर झटकत असेल तर महानगरपालिकेनं आणि आयुक्तांनी त्याची जबाबदारी घ्यावी आणि महानगरपालिकेत एखादं सेंट्रल स्टोअर ओपन करावं किंवा त्या दुकानदारांची नावं आणि ते इंजेक्शनचं नाव आणि संपर्क क्रमांक द्यावा त्या विक्रेत्याचा येथे इंजेक्शन अवेलेबल आहे आणि ते इंजेक्शन त्यांनी डिस्काउंटेड रेटमध्ये गोरगरीब जनतेकरता उपलब्ध करून देणं गरजेचं. निश्चितच ही चांगली सूचना आहे. तसं बघायला गेलं तर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून अशा प्रकारच्या सूचनांची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे कारण त्यांचं कार्य बघता ते निश्चितच यावर काही ना काहीतरी मार्ग काढतील अशी अपेक्षा करणं चुकीचंही नाही आहे. मुळात मुद्दा हा आहे की या जिल्ह्यातल्या या अधिकाऱ्यांना ही चुकीची माहिती का पुरवली जाते आहे की अशा प्रकारची इंजेक्शन सगळीकडे अवेलेबल आहेत या या किमतीमध्ये अवेलेबल आहेत त्याचा कुठलाही तुटवडा नाही अशा पद्धतीनं ही चुकीची माहिती का पुरवली जाते आहे किंवा मग रस्त्यावर उतरून या सर्व अधिकाऱ्यांनी याची पाहणी का केलेली नाही आहे. नाही या संदर्भात आता जे निदर्शनाला आमच्या येते की प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर की ते जी माहिती घेतात ती कुणाकडून घेतात तर हे सप्लाय करणाऱ्या संघटनांचे अध्यक्ष किंवा अधिकारी असतील. उदाहरणादाखल मला माहीत नाही ॲक्च्युली चेंबर ऑफ कॉमर्सच हे देते किंवा नाही तर जे कोण अधिकारी आहेत किंवा त्यांचे संबंधित जे अध्यक्ष वगैरे असतील त्या लोकांची कमिशनर साहेब चर्चा करत असतील त्यांच्याबरोबर बैठक होत असेल त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन म्हणजे काळ्या दगडावरची रेग असं काही होत नाही. बरोबर. मुळात इंजेक्शन मिळते किंवा नाही
ह्याची चौकशी कुणाकडे केली गेली पाहिजे, जे रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत त्यांच्या नातेवाईकांकडे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि एक रुग्णालयांमध्ये असे काही 100 रुग्णालयं कोल्हापूर शहरामध्ये नाही आहेत की जी रुग्णालयं कोविडवर उपचार देतात, जी मर्यादित रुग्णालयं सुपर स्पेशालिटी आहेत. आणि दुर्दैवानं महात्मा फुलेतली आमची रुग्णालयं सगळी त्याच्यात आहेत, ज्याच्यामुळे महात्मा फुलेच्या रुग्णांना उपचार मिळायचे बंद झालेत. त्या रुग्णालयांमध्ये एखादा समन्वयक नेमून कोऑर्डिनेशन करताना असंही होऊ शकतं की बाबा डॉक्टरनी चिठ्ठी लिहिली की चिठ्ठी लिहिल्यानंतर ते उपलब्ध करून द्यायची जबाबदारी प्रशासनाच्या एका कुठल्या तरी अधिकाऱ्याला किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला. जर का रस्त्यावर पावत्या फाडायला मास्क लावला नाही म्हणून महानगरपालिका जर का ॲक्टिव्हली काम करू शकत असली तर इंजेक्शनसारख्या जीव वाचवणाऱ्या गोष्टीकरता एक 25-30 कर्मचारी प्रशासनातले तिथं नेमणं ही काही फार मोठी गोष्ट आहे असं काही नाही. आणि त्यांना मिळणारी माहिती आमच्या माहितीप्रमाणे ही अतिशय चुकीची आहे आणि दादांत खोटी आहे. कारण एका इंजेक्शन करता एखाद्या कुटुंबाकरता 24 तास फिरलं तरी इंजेक्शन मिळत नाही बऱ्याचदा. ही परिस्थिती आहे. लोकांचे जीव औषधं मिळाली नाही म्हणून पण चाललेत, बेड मिळाले नाहीत म्हणून पण चाललेत, ऑक्सिजन बेड नाही म्हणून पण चाललेत, व्हेंटिलेटर मिळाले नाहीत म्हणून पण चाललेत. आणि सगळ्यात जास्त वाईट गोष्ट म्हणजे कोरोनाच्या आजारामध्ये IQ खर्च जो लोकांच्या डोक्यात आहे की 2 लाख, 5 लाख, 3 लाख, 4 लाख हा जो खर्च आहे ह्याच्या भीतीमुळं सर्वसामान्य रुग्ण आजच्या तारखेला दवाखान्याची पायरी चढायला तयार नाही. बेड्स, कोरोनावरच्या उपचारातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे उपलब्ध बेड्सची मर्यादित संख्या. कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत आणि त्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यात दुर्दैवानं बेड्स उपलब्ध नाहीत असं सांगितलं जातं आहे. पण याची एक काळी बाजू अशी आहे की जर तुमच्याकडं पैसे खर्च करायची तयारी असेल तर तुम्हाला ऑक्सिजन बेड उपलब्ध होतो, तुम्हाला व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होतो, हे अगदी नागड सत्य आहे. माफ करा मी थोडंसं असंसर्गीय भाषेत बोललो पण हे अतिशय उघड सत्य आहे. ही नेमकी परिस्थिती काय आहे आणि याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? अगदी बरोबर बोलला तुम्ही. बेड आता सगळ्यात अडचणींची सुरुवात कुठून होती? एखाद्या व्यक्तीला त्रास व्हायला लागला. त्रास व्हायला लागला कशाचा त्रास आहे माहीत नाही. हार्ट, किडनी, ब्रेन, लिव्हर, लंग्ज. लंग्ज हा त्यातला शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवांमधला एक घटक ज्याच्याशी कोरोनाला जोडलं गेलेलं आहे आजच्या तारखेला. कोरोना मग एखाद्या व्यक्तीला त्रास चालू झाला की त्या त्रास झालेल्या व्यक्तीला दवाखान्यात आपण काय करतो, आपण डोकं दुखतो म्हणून आपण कधी दवाखान्यात जात नाही. आपलं आपण बरं होईल, गार काहीतरी खाल्ले प्याले, काहीतरी हवेतला बदल आहे अंगावर काढणार, त्यापेक्षा जास्त त्रास झाला, जवळचा औषधवाला तू एखादी गोळी देतो डोक्यावरची घ्या, त्रास होणार नाही. त्यातनं नाही झाला तर डॉक्टरकडे जातो आपण. डॉक्टर काय सजेस्ट करतो, ही गोळी घ्या, इंजेक्शन घ्या किंवा काहीतरी करा. त्याच्यापेक्षा जास्त त्रास झाला की आपल्याला काय करावं लागते, चांगल्यातल्या चांगल्या रुग्णालयामध्ये स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जावं लागते. रुग्णालय चांगलं, डॉक्टर तज्ज्ञ. तिथे गेल्यानंतर आजच्या तारखेला परिस्थिती अशी आहे की कुठल्याही रुग्णाला डॉक्टर तपासत नाहीत. पहिलं सांगितलं जाते HRCTचा आणि कोविडचा रिपोर्ट घेऊन या. बेड ही लांबची गोष्ट, म्हणजे तुमच्या बेडकडे येईनच मी हळूहळू. बेड ही लांबची गोष्ट. आता छातीत दुखते, छातीत दुखते म्हणजे त्याला कोरोना असलाच पाहिजे असं काही गरजेचं आहे का? हार्ट अटॅक पण असू शकतं. हार्टच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या डॉक्टरनं हे म्हणणं की ह्याचा HRCT किंवा स्वॅबचा रिपोर्ट आल्याशिवाय ह्या पेशंटला मी तपासणार नाही, ही कितपत संयुक्तिक वाटते तुम्हाला? हे अतिशय चुकीचं आहे. कारण आजच्या तारखेला परिस्थिती आहे, पहिली गोष्ट म्हणजे रिपोर्ट असल्याशिवाय डॉक्टर पेशंटला तपासणारही नाही, जे मूलभूत गरज आहे, डॉक्टरांचा धर्म आहे तो. आज त्यांची ओत असती आहे, मला पाठ आहे, मी बोलणं चुकीचं आहे. त्यांच्या ओतमध्येच लिहिलं आहे त्यांनी की बाबा मला काम करायचं आहे ते ह्या समाजाकरता करायचं आहे. त्या समाजाकरता काम करत असताना स्पेशालिटी डॉक्टर पेशंटला तपासत नाही, बेड शिल्लक आहेत किंवा नाही हे नातेवाईकांना कळत नाही. तर 90% केसेसमध्ये असं देखील आढळलेलं आहे की एखाद्या रुग्णालयामध्ये आम्ही चौकशी करताना बेड नाही आहे म्हणून कळतं आणि त्यानंतर ज्यांच्याकडे पैसे आहेत ते रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक डायरेक्ट ॲडमिट होतात. का? तर त्यांच्याकडे काउंटरवर ठेवायला ॲडव्हान्सला 2 लाख रुपये आहेत. पण आत्ता प्रशासनाच्या वतीनं बेड्स उपलब्ध जे आहेत त्यांची संख्या डिक्लेअर केली जाते, रोजच्या रोज त्याचं परिपत्रक काढलं जातं. आणि मगाशी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे डॉक्टर तपासत नाहीत, याची एक बाजू अशी आहे की डॉक्टरांचेही काही दुर्दैवी मृत्यू या कोरोनामुळे झालेत, त्यामुळे डॉक्टर वर्ग ही सुद्धा माणूस आहे तो, त्यामुळे डॉक्टरांनाही थोडीफार भीती त्या आजाराची आहे, त्यामुळे प्रिकॉशनरी म्हणून ते पहिल्यांदा कोविडची टेस्ट करायला लावत असतीलही. पण बेड उपलब्ध होत नाहीत, पैसे असलेल्या व्यक्तीला बेड उपलब्ध होतात, याबद्दल जिल्हा प्रशासनानं काय नेमकं केलं पाहिजे किंवा जिल्हा प्रशासन यावर अंकुश ठेवू शकतं का? तुम्हाला काय वाटतं?
या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेबांची माझी सविस्तर चर्चा झाली. भाजपचं शिष्टमंडळ होतं, त्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्ही 4 लोक जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी आमच्या प्रमुख मागण्या काय होत्या, मागण्या म्हणण्यापेक्षा आमची एक सूचना होती किंवा विनंती होती की पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही असा व्यक्ती उपचाराविना वंचित राहू नये यासाठी दवाखान्यात गेल्यानंतर निदान त्याची आधी तपासणी व्हावी. तपासणी झाल्यानंतर संबंधित रुग्णालयानं त्याला दाखल करून घ्यावं. रुग्णालयामध्ये दाखल करून घेतल्यानंतर त्याच्यावर उपचार द्यायची जबाबदारी कोणाची आहे, त्या संबंधित रुग्णालयाची आहे. तर आम्ही काय सांगितलं होतं की त्या रुग्णाला मुळात जायचं कुठल्या दवाखान्यात हेच कळत नाही, त्यामुळे तुम्ही काय करा, एक टेबल तयार करा, चार्ट ऑनलाईन फॉर्मॅट एक तयार करा. त्या ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले आत्ता जो मुख्य विषय आहे तो कोविडचा आहे, तर त्या संदर्भातला एक ऑनलाईन चार्ट तयार करा. त्या ऑनलाईन चार्टमध्ये आम्हाला काय पाहिजे, तर रुग्णालय उदाहरणादाखल रुग्णालयाचं नाव आपण धरू की गणपती रुग्णालय, तर गणपती रुग्णालयामध्ये 100 बेड आहेत, 100 पैकी नॉन ऑक्सिजनचे किती आहेत, 50 आहेत, ऑक्सिजनचे किती आहेत, 40 आहेत, आणि व्हेंटिलेटरचे किती आहेत, 10 बेड आहेत. तर ती बेड नंबर वाईज येणं गरजेचं होतं, त्याच्यात चार्टिंग ज्याला आपण म्हणतो चार्ट, आणि ऑक्युपाय झाला बेड कुठलाही बेड भरून दे. आता 50 नॉन ऑक्सिजनचे आहेत रेग्युलर बेड, तर 50 मधले 48 भरले तर 48 ऑक्युपाईड दिसले पाहिजेत जागेवरती. त्यानंतर 4 डिस्चार्ज झाले तर डिस्चार्ज झाल्यावर 4 कमी होऊन ते 46 वर यायला पाहिजे, नवीन वाढला की परत 45 व्हायला पाहिजे. आमचं म्हणणं काय होतं की रुग्णालयातल्या असणाऱ्या बेडची संख्या, त्या बेडमधले रेग्युलर बेड किती आहे जनरल वॉर्डचे, आयसीयूचे बेड किती आहेत, आयसीयूमधले व्हेंटिलेटर किती आहेत आणि फक्त ऑक्सिजनचे किती आहेत ह्याची संख्या आणि त्याचा अपडेट हॉस्पिटल वाईज मिळत जावा, आणि तो रुग्णालयांनी करणं बंधनकारक करावं. बंधनकारक का करणं गरजेचं होतं, दिवसातून एकदा मी रिपोर्ट देऊन माहिती मिळत नाही. बरोबर. आणि त्यांच्याकडे जो डेटा आत्ता जो भरला जातोय तो काय भरला जातोय, रुग्णालयातले टोटल बेडची संख्या देतात ते, किती बेड आहेत, त्यातले भरलेत किती, रिकामे किती आहेत, एक एक आकडे तसे देतात. आणि ते आलेले आकडे ते खरे ते ग्राह्य कोण धरणार, आजच्या तारखेला प्रशासनाकडून किंवा कोणाकडूनही ती जी माहिती दिली जाते एक एक्सेल चार्टमध्ये प्रोव्हाइड केली जाते, त्या इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला मॅक्झिमम ठिकाणी बेड कुठेही शिल्लक बघायला मिळणार नाही, तरी पण रोज ॲडमिशन होत आहेत. जर वर्तमानपत्रात बातमी येते किंवा प्रशासनाकडनं जाहीर केलं जाते आज 700 वाढले, 800 वाढले, वाढले कळाले कसे, फक्त स्वॅब घेतला नाही, स्वॅब घेतल्यावर ते ॲडमिट देखील झालेच ना कुठं ना कुठंतरी, मग गेले कुठं ते बेडच अवेलेबल नाही तर गेले कुठं, ह्याचा अर्थ काय, कम्युनिकेशनमध्ये गॅप आहे 100%, किंवा इंटेन्शनली ती इन्फॉर्मेशन हाईड केली जाते रुग्णालयांच्या एंडनी केली जाते का आणि कुणाच्या त्याची खात्री देता येत नाही, खरं ती जेन्युईन इन्फॉर्मेशन आज देखील प्रोव्हाइड होत नाही. त्यामुळं कधीही तुम्ही बेडची चौकशी केली तुम्हाला एकच उत्तर ऐकायला मिळेल, एकही बेड शिल्लक नाही. ते ब्रह्मवाक्यच झालेलं आहे, बेड शिल्लक नाही या एका वाक्यावर समोरच्या माणसाचं मनोधैर्य ढासळतं, त्याच्याकडं पैसा असो वा नसो तो कुठून कुठून तजवीज करून पैसे भरायची तयारी करतो. शेवटचा प्रश्न माझा याच अनुषंगानं आहे, कोरोनाचं बिल किती असावं याला जिल्हाधिकाऱ्यांनी एक परिपत्रक काढून त्याचा चार्ट बनवून दिला, नॉन ऑक्सिजन पेशंटला इतकं, ऑक्सिजन लावलेल्या पेशंटला इतकं, व्हेंटिलेटर लावलेल्या पेशंटला इतकं, पण त्याचं कुठंही पालन झाल्याचं दिसून येत नाही आहे. 2-3 लाख रुपयांची बिलं हॉस्पिटल्सची होत आहेत, त्याच्यावर ऑडिटर नेमूनही त्यामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही, आणि या सगळ्यावर प्रशासनाचा अंकुश नाही हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. ही इतकी बिलं नेमकी होतात कशी, मुळात आता ह्या दोन गोष्टी आहेत, एक तर हा आजार असा आहे की ह्या आजारामध्ये तुम्ही जसं म्हटलं अगदी बरोबर आहे, 2 लाख 3 लाख 5 लाख बिलं होतात. मुळात हा आजार फक्त कोल्हापुरात आहे का, महाराष्ट्रात आहे का, हिंदुस्थानात आहे का, संपूर्ण जगात आहे. ह्याचा अर्थ काय आहे, महामारी म्हणून ज्यावेळी ह्याला पॅन्डेमिक म्हणून कन्सिडर केलं गेलं त्यावेळी ही राष्ट्रीय आपत्ती आहे साहेबी. राष्ट्रीय आपत्तीमध्ये जबाबदारी कुणी घ्यायची आहे, एखादा पूर आला प्रशासन घेतं, जंगल पेटलं, वनवा पेटला कोण घेते, प्रशासन जबाबदारी घेते. नैसर्गिक साधन सामुग्रीचं नुकसान होत असताना जर शासनाची जबाबदारी असली तर माणसांचे जीव जात असले तर पहिल्यांदा ज्यांच्यामुळं हा समाज चालतोय ती व्यक्तीच जर मरत असली एखाद्या महामारीमुळं तर त्याला मदत करणं हे पहिलं प्रशासनाचं कर्तव्य आहे. बरोबर. आजच्या परिस्थितीमध्ये तुमचा प्रश्न आणि एकदा मला रिपीट करा, कंटिन्यू होऊन दे.
नेमके बिलाचे हे आकडे जे आहेत ते वाढत आहेत कशामुळे? पहिली गोष्ट म्हणजे बिल जे आहे हे बिल किती घ्यायचं ह्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही. बरोबर. एक उदाहरण देतो तुम्हाला, हॉटेलमध्ये गेलो आपण की बाहेर लावलेलं असतं, बोर्ड लावलेलं असतं किंवा हातात मेनू कार्ड येते, चहा 6 रुपये, स्पेशल चहा 15 रुपये, कॉफी 20 रुपये, इडली 30 रुपये, शाकाहारी जेवण 60 रुपये. त्यांनी चार्ट दिला आहे, मला माहीत आहे की माझा खर्च एवढा होणार आहे. कुठल्या दवाखान्यात तुम्ही परिपत्रक कधी बघितलं आहे का बिलचं? तुम्हाला काय सांगितलं जाते फक्त एवढंच, ॲडव्हान्स एवढा भरा. आणि रोज सकाळी काउन्सिलिंगला फक्त एकच आकडा सांगतात, आज एवढे भरायला पाहिजेत, आज एवढे भरायला पाहिजेत, आज एवढे भरायला पाहिजेत. दवाखाना ही गोष्ट अशी आहे की जी अजूनही सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात राहिलेली नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये दवाखान्यांमध्ये होणारी बिलं जी आहेत त्या बिलांचा जरी विचार केला, 2 लाख 3 लाख 5 लाख, आणि प्रशासनानं जे सांगितलेलं आहे की तुम्ही इतकी रक्कम घ्यायला पाहिजे, मुळात प्रशासनाला हे दर ठरवायचा अधिकार दिला कुणी? माझा प्रश्न आहे, एक कॉमन मॅन म्हणून माझ्या घरात पण ही परिस्थिती निर्माण होऊ शकते की धरून चला की जनरल बेडला 4,000 आहे, ऑक्सिजन बेडला 5,000 आहे, व्हेंटिलेटरच्या बेडला 9 किंवा 10,000 आहे. याचा अर्थ काय की एवढे मिनिमम घ्यायला परमिशन दिली. बरोबर. अर्थ लक्षात येतो कसं आहे तुम्हाला, कमीत कमी एवढे घ्यायचा मला नैतिक अधिकार आहे का? तर शासनाने जाहीर केले. शासन आजच्या तारखेला ह्या अशा महामारीच्या परिस्थितीमध्ये हे दरपत्रक काढून नक्की भर कुणाची करते? दवाखान्यांची, रुग्णालयांची. त्या म्हणजे त्यांना एक तुम्ही अधिकृत अधिकार दिला की कमीत कमी एवढं तुम्ही हे करूच शकता. ह्याच्यावर प्रशासनाचं कुठलंही नियंत्रण नाही. ठरवले गेलेले जे दर आहेत ते सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे आहेत. आणि कुठल्याही दवाखान्यामध्ये तुम्ही बिलाची फोड जर बघितली, पीपीई किट तुम्हाला 25,000 रुपयाची मिळतील. हो. आणि डॉक्टर चार्जेस, ICU चार्जेस, ऑक्सिजन चार्जेस, व्हेंटिलेटर चार्जेस, तुमचे नर्सिंग स्टाफ नर्सिंग राऊंड चार्जेस, डॉक्टर व्हिजिट फी चार्जेस, तुम्हाला वेगवेगळे चार्जेस मिळतील. एका दिवसाचं बिल एका कार्यकर्त्याच्या आईचं मायाजवळच्या आज संध्याकाळी ॲडमिट केलं रात्री आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डिस्चार्ज झाला, 22 तास फक्त त्या दवाखान्यात होत्या, म्हणजे ह्याचा अर्थ क्रिटिकल नव्हत्या. डिस्चार्ज होऊन घरी गेल्या याचा अर्थ काय? क्रिटिकल नव्हत्या. त्यांचं बिल 45,000 रुपये झालं. मग आता हे जर का मी मल्टिप्लायड बाय जर का 10,000 म्हणलं तर मग 4,50,000 होईल. मुळात त्या दवाखान्यांना कुठल्याही प्रकारची बंधनं घातलेली नाही आहेत. आणि प्रशासन जे आहे ते प्रशासन आत्ता प्रशासनाची वागणूक जी आहे ती अशा पद्धतीनं आहे की असं म्हणायला काही हरकत नाही की प्रशासन रुग्णालयांना फेवर करते. ह्याच्यात हाल कोणाचे व्हायला लागलेत? सर्वसामान्यांचे व्हायला लागलेत. मग ह्याला पर्याय काय? ह्याला पर्याय म्हणजे लोकांनी अनेक, तुम्ही गोष्ट मग अशी विचारली की ऑडिटर नेमलेले आहेत, ते ऑडिटर काय काम करतात हा एक शंकेचा विषय आहे. निश्चितपणे. म्हणजे त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, ऑडिटरकडे गेल्यानंतर ऑडिटर सांगतात की एवढं आम्ही कमी केलं, मुळात वाढलंच का ते? जर ऑडिटर नेमलाय रुग्णालयाला, प्रशासनाला आणि मालकाला रुग्णालयाच्या माहीत आहे की ऑडिटर आहे, त्याच्याकडून बिल तपासून घ्यायचं आहे, वाढवलं तर तो कमीच करणार आहे, तरी पण वाढवतोय, याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ साधा सोपा आहे की जो पेशंट ऑडिटरकडे जाईल त्याचं थोडंफार कमी करायचं, उरलेले लोक ऑडिटरकडे जात बसत नाहीत, त्यांचं जेवढे मिळते तेवढं घ्यायचं. मग ऑडिटर आणि दवाखान्यात काही साठवलोट नाही ना, शंकेला वाव आहे साहेब. म्हणजे काय होतंय, ऑडिटरबद्दल माझ्या मनात शंका नाही. खरं ऑडिटरकडे येणारे बिल जर का वाढवून येत असलं, ह्याचा अर्थ मग ऑडिटर त्या रुग्णालयात नक्की करतायत काय? हा एक संशोधनाचा विषय आहे. ही मुलाखत खरं तर आणखी काही भागांमध्ये व्हावी अशीच अवस्था निर्माण झालेली आहे. प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न आहेत. तुम्ही तुमचे प्रश्न लाईव्ह मराठीशी शेअर करा, तुम्ही तुमचे प्रश्न लाईव्ह मराठीला विचारा, त्याबद्दल तज्ज्ञांची मतं तज्ज्ञांचा अभिप्राय आम्ही आपल्याला देत राहू. मुळात हा कोरोना अनेकांनी संधी म्हणून बघितलाय, ही महामारी अनेकांसाठी कमाईचं साधन बनलेली आहे आणि हे उघड सत्य आहे. आज प्रत्येक ठिकाणी पैशाशिवाय काही चालत नाही आहे. अनेक ठिकाणी प्रशासन शासकीय यंत्रणा हतबल ठरलेली आहे, कुचकामी ठरलेली आहे हे दिसून येत आहे. तरीही कुणीही काही बोलायला तयार नाही, पण आम्ही या बाबतीत आवाज उठवणार आहोत. या परिस्थितीमध्ये बदल होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहील. जाधवसाहेब धन्यवाद, तुम्ही लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात. आपण अनेक विषयांना आज स्पर्श केलेला आहे. आणखी भविष्य काळामध्ये आपण अशा विविध विषयांवर, कोरोनाशी निगडीत हॉस्पिटल्स असतील, त्याचबरोबर सगळ्यात मोठा विषय आहे तो म्हणजे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मिळणारे पैसे, या अशा सगळ्या विषयांवर आपण
चर्चा करूयात। आता आपण इथं थांबूयात। पुन्हा एकदा आपले आभार, धन्यवाद। आजच आमचे लाइव मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।